लहानपणापासून मला प्रश्न पडायचा, नक्की श्रद्धा म्हणजे काय आणि अंधश्रद्धा म्हणजे काय. म्हणून मी एकदा माझ्या बाबांना विचारलं, श्रद्धा आणि अंधश्रद्धेतला फरक काय. त्यांनी मला इतक्या छान शब्दात सांगितलं, समजा वर्षभर जर तू अभ्यास केलास आणि परीक्षेला जाताना जर देवाच्या पाया पडलास तर ती झाली श्रद्धा, आणि संपूर्ण वर्षभर अभ्यास न करता परीक्षेला जाताना फक्त देवाच्या पाया पडलास तर ती झाली अंधश्रद्धा. मला वाटतं मंडळी, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यामध्ये खूप अस्पष्ट अशी रेषा आहे. ती जर आपल्याला कळाली तर आपलं आयुष्य धन्य होईल. याच अंधश्रद्धेच्या विरोधात लढा देण्यासाठी ज्यांनी आपलं आयुष्य वेचलं आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारखी मोठी चळवळ या भारतात निर्माण केली, अशा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष आणि संस्थापक डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांचा येत्या 20 ऑगस्टला द्वितीय स्मृती दिन आहे. खरं तर डॉक्टर गेल्यानंतर या घटनेचा सगळ्या स्तरामधून निषेध व्यक्त करण्यात आला. प्रत्येकानं वेगवेगळ्या पद्धतीनं या घटनेचा विरोध केला, पण अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्याच काही कार्यकर्त्यांनी एक वेगळा मार्ग निवडलाय, तो म्हणजेच रिंगण नाट्य. तर मंडळी, आजच्या या भागात आपण हेच जाणून घेणार आहोत की काय आहे हे रिंगण नाट्य, आणि त्यासाठीच या मंचावरती मी अतिशय सन्मानपूर्वक आमंत्रित करणार आहे डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांचं कार्य आज जोमानं पुढे चालवणारे त्यांचे चिरंजीव हमीद दाभोलकर आणि त्यांच्या सुपुत्री मुक्ता दाभोलकर यांना. हमीद जी, मुक्ता, तुम्हा दोघांचंही आमच्या या गावामध्ये स्वागत. मी तुम्हाला आमच्या सोबत विराजमान होण्याची विनंती करतो. खरं तर डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांचं काम मला वाटतं नवीन जन्माला आलेल्या आता मुलाला सुद्धा माहिती आहे, कारण दाभोलकर गेलेले नाही आहेत, ते खरं तर आता या सगळ्या नव्या मुलांच्या रूपानं पुन्हा पुन्हा जन्माला येणार आहेत, कारण आमच्या रक्तामध्ये आता दाभोलकरांचे विचार आहेत. त्यांच्यानंतर तुम्ही त्यांचं काम पुढे सुरू ठेवलेलं आहे, आणि रिंगण नाट्य ही एक वेगळी कलाकृती गावागावांमध्ये जाऊन कलाकार सादर करतात. तर मला जाणून घ्यायचं आहे की काय आहे हे रिंगण नाट्य. डॉक्टर ज्या वेळेला गेले, त्यांचा खून झाला, त्यावेळेला कार्यकर्त्यांनी एक उत्स्फूर्ततेनी घोषणा दिली होती, फुले शाहू आंबेडकर आम्ही सारे दाभोळकर. ही त्यांच्या मनातनं आतमधनं आलेली घोषणा होती, आणि ती घोषणा देऊन कार्यकर्ते थांबले नाही तर ती घोषणा ते जगतायत. आपण विवेकाने काम करणारी माणसं आहे, आपण दगड नाही मारणार, आपण काचा नाही फोडणार. 2-2 वर्ष झाली खुनाचा तपास लागत नाही, आणि मुळातच अशा माणसाचा खून होतो, याचा आपण निषेध कशा पद्धतीनं व्यक्त करायचा, असा ज्या वेळेला आमच्यासमोर प्रश्न होता, त्यावेळेला अतुल पेठेंनी आमच्यासमोर ही कल्पना मांडली की आपण तो सांस्कृतिक अंगानं सामान्य माणसाला पटेल, रुचेल, आवडेल अशा पद्धतीनं तरी पण त्याला बोच लावेल असा करायचा. आणि म्हणून मग या रिंगण नाटकाची कल्पना पुढं आली. कार्यकर्त्यांना या सगळ्याचं प्रशिक्षण द्यायचं, ते काही प्रशिक्षित नट नाहीत, ज्यांना असं वाटतं की मला काहीतरी सांगायचं आहे, आणि डॉक्टरांच्या जाण्याची वेदना सैरभैर करणारी होती, आणि त्याला विवेकाचं कोंदण देण्याचं काम या रिंगणाने केलं. आणि गेल्या 1 वर्षामध्ये 350+ प्रयोग अनिसच्या 18 गटांनी या रिंगण नाटकाचे केले, आणि त्या माध्यमातून मला वाटतं या निषेधाला एक वेगळी धार आली, आणि ते या प्रयोगाचं मला वाटतं एक वेगळं यश आहे. वा वा. मुक्ता, मला तुमच्याकडे आता यायचं आहे. डॉक्टरांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं रोपटं लावलं, त्यानंतर त्याचा किती मोठा वटवृक्ष झाला सगळ्यांनाच माहिती आहे. डॉक्टरांच्या जाण्यानंतर ती जबाबदारी पेलणं किती अवघड होतं. मला हे आवर्जून सांगितलं पाहिजे की ही जबाबदारी आम्ही दोघांनी फक्त पेललेली नाही आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती हे एक संघटन आहे. डॉक्टरांचा खून होण्याच्या आधी 5 वर्षच डॉक्टरांनी त्याच्या कार्याध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता, आणि तो यासाठीच दिला होता की तरुणांचं नेतृत्व तयार व्हावं. आज अविनाश पाटील हे आमचे राज्याचे कार्याध्यक्ष आहेत, आणि ठिकठिकाणी आपापल्या जागी पाय रोवून असलेली अनेक माणसं महाराष्ट्र अनिसशी गेल्या 25 वर्षामध्ये जोडली गेलेली आहेत. म्हणजे कधीकधी मी आणि हमीद असं म्हणतो की असं जाणवलं की आपण सगळेजण आपणच तयार केलेल्या एका कम्फर्टच्या बबलमध्ये जगत असतो. आपल्याला असं वाटत असतं की आपण या जीवनाला देत असलेले प्रतिसाद पुरेसे आहेत, आणि ते एका प्रोफेशनशी आपण जोडून घेतो, आपल्या शिक्षणाशी जोडून घेतो. पण डॉक्टरांच्या खुनाच्या रूपाने वास्तव इतकं कमरेत लाथ घातल्यासारखं आमच्यापर्यंत पोहोचलं
की आमच्या हे लक्षात आलं किंवा आम्हाला हे आकळलं, ज्याला मराठीत म्हणतात ते, की या पलीकडे जाऊन आपण चळवळीला आणि जीवनाला भिडण्याची गरज आहे. हमीद, तुम्ही काय सांगू इच्छिता? मला असं वाटतं की कुठल्याही नेत्याचं कर्तृत्व मोजण्याची जी सगळ्यात मोठी फुटपट्टी आहे की त्याच्या पश्चात त्याच्या संघटनेनी काय केलं, आणि ही फुटपट्टी जर लावायची आपण ठरवली तर डॉक्टर नरेंद्र दाभोळकर त्याच्यामध्ये खूप चांगल्या मार्कांनी पास झाले असं म्हणायला लागेल, की त्यांचा खून होऊन देखील त्यांनी उभं केलेलं संघटन फुटलं नाही, थांबलं नाही, दुप्पट जोमानी त्यांच्या बलिदानातनं प्रेरणा घेऊन काम करतंय. आणि मला असं वाटतं की आम्हाला काही वेळेला वाटायचं की आपले वडील आपल्याला तितकेसे वाटायला येत नाहीत, परंतु आज ज्या वेळेला त्यांच्या जाण्याच्या नंतर ही सगळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातली कार्यकर्ते आमच्या बरोबरीनं उभे राहतात, त्यावेळेला मला असं वाटतं की अरे खरं म्हटलं तर आपलं कुटुंब किती वाढलंय. तर आता या मंचावरती मी त्यांना आमंत्रित करणार आहे ज्यांची ही संकल्पना आहे रिंगण नाट्याची. स्वागत करूयात दिग्दर्शक अतुल पेठे यांचं. अतुलजी, मला तुम्हाला विचारायचं, ही संपूर्ण संकल्पना तुमची आहे, मग हे कधी सुचलं की अशा पद्धतीचा एक नाट्यप्रयोग आपण गावागावात करूयात? दोन प्रकारचे निषेध असू शकतात, एक विध्वंसक आणि एक विधायक. तर विध्वंसक याच्यामध्ये तुम्ही दगड मारू शकता, लाठ्या मारू शकता, फोडू शकता, पण तो आम्हाला करायचा नाही. आम्हाला विधायक निषेध करायचा आहे. एका बाजूला आपण म्हणू कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह. तर ह्यातला कन्स्ट्रक्टिव्ह म्हणजे विधायक निषेध करण्यासाठी रिंगण नाट्याची संकल्पना सुरू झाली. आणि रिंगण ही अशी गोष्ट आहे की एकमेकांच्या हातात हात धरल्याशिवाय ते पूर्ण होत नाही. म्हणजे आपण समविचारी, समसंवेदनशील जी लोकं आहोत त्यांनी याचा निषेध करणं अत्यावश्यक आहे, कारण आपण या देशाचे जबाबदार नागरिक आहोत. कसे सर, गावागावात जाऊन सरांनी खूप बंधूबाबांना नाकीनं आणलं हे आम्ही ऐकलेलं आहे, आणि तुम्ही सुद्धा ते काम करताय, आणि त्यामुळेच हे सगळे बाबा जे लोक आहेत त्यांना आता असं झालं की कुठे जायचं आणि कुठे लपायचं. तर आमच्या या थुकरटवाडीमध्ये म्हणे कुणीतरी हुडी बाबा घुसलेले आहेत. आता बघूयात नक्की ते कोण आहेत आणि गावकऱ्यांवर त्यांचा काय प्रभाव आहे. रे हुडी बाबा, रे हुडी बाबा येणार येणार रे, रे हुडी बाबा येणार येणार रे, भक्तांना दर्शन देणार देणार रे, भक्तांना दर्शन. बाबा कवरा मोठा चमत्कारी आहे माहिती आहे. अरे बाबा मुले मला मुले झाली, चप्पत सांगतो बाबा मुले मला मुले झाली, आणि एक दोन नाही ती पण जुले झाली. बाबा मी जाम खुश आहे तुझ्यावर, तुला ही सोन्याची साखळी माझ्या करणं बाबा. बाबा तुझं कल्याण डोंबिवली दिवा कळवा हो. बाबाचा आशीर्वाद. बाबा मला काहीतरी रिटर्न गिफ्ट दे. ओके ओके. धुम धडम धड 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 धुम दन दंडिस चमत्कार. चा असलं हे काय ही डिश, त्याच काय करू मी? तुझे हेच दिवस येणार आहे मुलाच्या बारशाला, यातून मुलाला वाळ. बाबाचा प्रसाद मिळाला. एक लक्षात ठेव, मोहापासून दूर राहा, नाही तर मधमाशा चावतील. कुठं आणि कशा चावतील तुला बी नाही कळणार. मोह मध मच्छर याच्यापासून दूर राहा. नाही नाही बाबा, तुमचं काहीतरी कन्फ्युजन होऊन राहिलं. मच्छर नाही, मत्सर राहते, मत्सर. त्यानं डेंग्यू होतो. बाबा बाबा मी परीक्षेत पासच होत नाही, मला आशीर्वाद द्या बाबा, काहीतरी करा ना बाबा. होणार पोरा, तू मोठा होणार आणि डॉक्टर होणार. तू बोल, कुठल्या विषयात नापास होतोस तू? इतिहास. इतिहास ओके. इतिहास भूगोल. भूगोल गणित. विज्ञान. मी काय म्हणतो, याला म्हशी चारायला का ठेवत नाही?
काय काम होते बघितलं बाबा बाबा मला काहीतरी द्या ना बाबा, दुसरा काहीतरी आशीर्वाद द्या ना बाबा, काहीतरी द्या ना बाबा, द्या बाबा द्या ना, काय करू शकतो पोटी जन्माला आला विरुद्ध टाकता हे गे हे उजव्या खांद्याला बांध अर्धे विषय सुटतील, नंतर डाव्या खांद्याला बांध राहिलेले विषय सुटतील, हे दोन्ही नाही झालं तर गळ्याला बांध आम्ही सुटू। अरे बाबा स्वतः हवेत उरतो, स्वतः उरतो उरतो बाबा बाबा काही करा, हा तुमचा नवा आयटम दाखवाच आम्हाला। अरे कवड्या मोठ्या माणसाला काय बोलतो तू, कवडा मोठा माणूस आहे तो, हा माणूस आग खातो। काय बोलतो आग, सॉरी बाबा सॉरी, आग खातो, सॉरी बाबा सॉरी सॉरी। उडी बाबा की कवडा मोठा माणूस। अरे बाबा सॉरी बाबा, काहीतरी करा माझ्या सासूच काय करू, कापून टाक हा लिंबू, हा लिंबू कापून टाक द्या बाबा, हे टाक हे टाक त्याच्यात तुझी सगळी पाप मी गिळून टाकली, सगळी पाप मी पिळून टाकली, आता तुला कसलाच त्रास होणार नाही। तुला अशी दिली होती नाही बाबा, मलाच असेल बाबा। अरे हा माणूस पैशांचा पाऊस पाडतो उडी बाबा की, पैशाचा पाऊस पडला पाहिजे असं वाटतं ना तुम्हाला? मग काहीतरी उगवण्यासाठी आधी पेरावं लागेल। म्हणजे 100 रुपये तुम्ही दिले तर त्याचे 1000 मिळतील, आणि 1000 दिले तर 1,00,000 मिळतील। चमत्कार घडणार, पाऊस पडणार। हा पैसे 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 बघा, पैसे काय कोण कोण बाबा कोणाशी बोलता बाबा? त्यांच्याशी बोलतो डायरेक्ट बाबा, डायरेक्ट बोलतात। हा 12 वाजता पाऊस पडेल उद्या दुपारी 12 वाजता पाऊस पडेल। चमत्कार बघा चमत्कार। बाबा तुम्ही कुठे चालला बाबा? अय उद्या पैशाचा पाऊस पडणार ना, तुम्ही पण घ्या ना थोडे पैसे। मला मला मोह मद मच्छर नाही रे, तुला पैसे हवेच असतील तर तू सांग। नाही नाही मला नको पैसे। कोण आहेस कोण तू? साधा शेतकरी आहे मी, मला कशाला पैसे? 2 दिवस नुसतं 2 दिवस साध्या पाण्याचा पाऊस पाडा ना, काय झालं ते पिकं सुकून जातील हो, पेरणी केली ना तुमच्या त्या पैशाच्या पावसानं ते नाही जगणार। पाण्याचा पाऊस पाडाल का? नाही तर एक काम कर, हे हे पाणी नाही गावात, हे तुमची तुम्ही चमत्कार करता का नाही? ते चमत्कारानं 2 हंडा जरा पाणी 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 यात आणा ना। काय 15 दिवस झालो गुरांनी मानस टाकली, आम्ही जगू नाही जगू माहीत नाही, पण
ते तरी जगतील ना बाबा. पाऊस पाण्याचा पाऊस असा कसा पाण्याचा पाऊस पाडते? तुम्हाला काय अशक्य आहे? तुम्ही काय पण करू शकता का? त्याच्यासाठी पण पैसे मोजू मी. काय बोलतेस ते कळत का तुला? तोंड सांभाळून बोल, नाही तर काय करणार? शाप देणार का? डायरेक्ट गोळ्या मारणार? अच्छा असलाय बाबा विषयी नीट बोला, सांगून ठेवतो. हे अंतर्ज्ञानी आहेत ना? हा मग लय मोठे. म्हणजे तुम्हाला भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्य काळ सगळंच कळत असेल नाही का? हो हो सगळंच कळत मला. मग आपल्याकडे बॉम्बस्फोट झाले, 26/11 झालं, तेव्हा कुठं गेलं होतं तुमचं अंतर्ज्ञान? हे तर तुम्हाला आधीच सगळं कळलं पाहिजे होतं ना बाबा. तुम्ही देवाचा अवतार म्हणवता ना स्वतःला, मग भक्तांना दर्शन घ्यायला पैसे मोजत त्यांच्याकडून, लय मोठे मोठे चमत्कार करता ना तुम्ही. एका सेकंदात इथून तिथं जाता, तिथून तिथं जाता, तिथून तिथं कुठं बी जाता एका सेकंदात. मग तुम्हाला फिरायला आलिशान गाड्या कशाला पाहिजेत? थेट देवाशी बोलता ना. आता बघितलं की मी तुम्ही बोलत होता देवाशी? हा थेट देवाशी बोलता. साध्या माणसांशी बोलायला मोबाईल कशाला पाहिजे? ओ साधू म्हणजे काय? मोह माया सगळ्याचा त्याग करणारे ना, असे खूप आहेत आपल्याकडं, खूप आहेत. पण ते महालात राहत नाहीत ना. तुम्ही कसं महालात राहता काही कळना झालं मला. बघ ते महाल आमच्या भक्तांसाठी असतात, त्यांच्यासाठी असतात. ते आम्हाला भेटण्यासाठी येतात, त्यांच्यासाठी असतात. काय बाबा, पुंडलिकाला भेटायला जेव्हा पांडुरंग आला होता ना, साध्या इटेवर उभा होता हो तो. तुम्ही कुठून आलाय? नाही नाही, तुमचा दोषच नाही, दोष ह्या लोकांचा आहे, आमच्यासारख्या माणसांचा आहे दोष हा. पाप पुण्याचा निवाडा करायला आम्ही देवालाच बाजारात बसवलं. जो थेट देवावर प्रेम करतो ना ती श्रद्धा, आणि देवालाच घाबरून यांच्यासारख्या बोंधूबाबांच्या नादाला लागतो ती अंधश्रद्धा. ए बघ हे तू बोलत नाहीयेस. माहित आहे मला, माहित आहे मला, मी नाही बोलत आहे, हे माझ्यातले विचार बोलतात. आणि हे विचार मला कोणी दिले माहिती? डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी. अंधश्रद्धेवर मात करायला जन आपलं अख्खा आयुष्य वेचलं ना त्यानं दिलेत मला. ज्यावेळी दाभोळकर गेले त्या क्षणी लाखो करोडो दाभोळकर जन्माला पण आले, हे लक्षात ठेवा. बाबा बाबा ले बाबा, चला फालतू बाबा या. अरे हे बघा याला मारा तुम्हाला. चला लागेल तुम्हाला, तुम्हाला चला बाबा, चला चला कुठं कुठं चला. आता उडी बाबा नाही, आता डायरेक्ट जेलात उडी बाबा. तुम्ही असं करू शकत हे बघा. तर आमच्या गावात जे बोंधू बाबा आले होते त्यांचा पर्दाफाश कसा झाला ते आपण सगळ्यांनी बघितलं, तर तुम्हाला कसा वाटला हा? मला असं वाटतं की आनिसाचं रिंगण आज विस्तारित झालंय या नाटक जे तुम्ही केलं, ते रिंगण नाट्याचाच एक भाग होता असंच मला वाटत होतं. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर असताना असं काहीतरी झालं असतं तर मला असं वाटतं की त्यांना त्याचा खूप आनंद झाला असता, आणि त्यासाठी मी तुमच्या टीमचे खूप मनपूर्वक धन्यवाद देतो. धन्यवाद सर. मी असं ऐकलंय की जेव्हा बाबांनी ही सुरुवात केली होती अंधश्रद्धा निर्मूलन समितीची, तेव्हा अगदीच 2-3 कार्यकर्त्यांना घेऊन
या संस्थेची स्थापना झाली होती. सातारा जिल्ह्यामधल्या बगाडाचा प्रसंग आहे. अजूनही देखील बगाड ते चालतं आणि त्या ठिकाणी माणसाला याच्यावरती खिळ्यांनी बांधलेलं असतं आणि त्या बगाडावरती वरती काही शे फूट वरती केलं जातं. त्या ठिकाणी केवळ 2-4 कार्यकर्त्यांच्या बरोबरीने डॉक्टर तिथे निदर्शनं करण्यासाठी गेलेले आणि काही शे लोकांच्या समोर त्यांना या स्वरूपाचे संवाद अनेकदा करायला लागले. याच्यात काही वेळेला सुरुवातीच्या टप्प्यावर तर असे देखील प्रसंग आलेले आहेत की भूत दाखवण्यासाठी एक बाबा सांगलीमध्ये त्यांनी मैदानावरती मी भूत दाखवतो म्हणून प्रचंड गर्दी तयार झालेली. 5-6 हजार लोक होती तिथे आणि स्वाभाविकही तो भूत दाखवू शकला नाही आणि त्याला आव्हान देण्यासाठी डॉक्टर दाभोलकर आणि आनिसचे कार्यकर्ते गेले होते. शेवटी त्या बाबाचा जीव वाचवून त्या आनिसच्या कार्यकर्त्यांनाच त्याला गाडीमध्ये घालून तिथनं बाहेर नेण्याची वेळ आली. असे अनेक प्रसंग त्या कालखंडामध्ये कार्यकर्त्यांच्या जीवाला धोका होऊ शकेल अशा स्वरूपाच्या देखील अनेक लढाया त्या कालखंडामध्ये डॉक्टरांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लढल्या. जिजूदादांना आत्तापर्यंत वेगवेगळ्या व्यक्तिरेखा रंगवलेल्या आहेत पण एक तुझ्या मनाच्या जवळची व्यक्तिरेखा म्हणजे तुकारामांची आणि अंधश्रद्धा आणि श्रद्धा या विषयावर तुकारामांनी पण खूप छान भाष्य केलं होतं. तर या सगळ्या चळवळीकडे तू कसा पाहतोस? मला सुरुवातीला नरेंद्र दाभोळकरांविषयी किंवा अंधश्रद्धा निर्मूलन समितीविषयी फार कमी माहिती होती. मी नरेंद्र दाभोळकरांच्या खुनानंतर मी एकदा आपल्या ऑफिसमध्ये आलो होतो आणि तिथे येऊन मी म्हटलं मी काय करू शकतो. तर मी साधना मी स्वतः ती साधना करण्याआधी मी निदान याचा एक वर्गणीदार होऊ शकतो, मी या प्रकारे इथे एक पाऊल उचलू शकतो. त्यानंतर मी जसजसं त्याविषयी वाचू लागलो, जसजसं मी लोकांची मतं ऐकू लागलो आणि माझ्या मनातला देवाबद्दलचा जो विचार होता, अंधश्रद्धेबद्दलचा, म्हणजे देव मानू नका असं अंधश्रद्धा निर्मूलन समिती सांगत नाही, अंधश्रद्धा मानू नका, त्याच्यापासून दूर व्हा असं म्हटलं जातं. मी तो माझा विचार आणखी ठोस होत गेला. मी तुमचे झी मराठी या वाहिनीचे आणि त्याच्या सर्व सदस्यांचे आणि त्यांच्या संपूर्ण कार्यकारिणीचे मी आम्हा कलाकारांच्या वतीने आभार मानतो की या अशा मंचावर, खरं तर हा आपला सन्मान आहे की रिंगण नाट्याबद्दल आपण सर्व दूरपर्यंत ही गोष्ट पोचवणं हा आपला सन्मान आहे, हा आपलं कार्य आहे. नरेंद्र दाभोळकर ही व्यक्ती नसून हा विचार होता. त्यामुळे तुम्ही जर एखाद्या व्यक्तीचा जीव घेतलास, तुम्ही जर त्याचा खून केला तर मला वाटतं की आणखी माणसं त्या विचाराने प्रेरित होऊन तो विचारच पुढे नेणार आहे. केला पोत जरी बळेची खाले, ज्वाळा तरीही वरती उफाळे. तुम्ही कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तरी तो अंगार आहे, तो पेटून ती धग वर आल्याशिवाय राहणार नाही. गिरीजा, तुझ्याकडे यायचं आहे आता. मला तुझं मत मला जाणून घ्यायचंय श्रद्धा आणि अंधश्रद्धेविषयीचं. माझ्या मुलाचं जेव्हा नाव ठेवायचा विषय आला, काय नाव ठेवायचं, तेव्हा माझ्या नवऱ्याचं आणि माझं हेच बोलणं होतं की कुठलाही धर्म, कुठलाही विश्वास किंवा कुठलीही श्रद्धा प्रमोट करणारं नाव आपल्याला नको आहे. तर म्हणून आम्ही कबीर असं नाव निवडलं. ह्याचं कारण असं आहे की त्यांच्या धर्माबद्दल अजून कोणालाही माहिती नाही आहे. खूप सुंदर विचार आहेत त्या माणसाचे, जे कुठेही लिहून ठेवलेले नाही आहेत, ते इंटरप्रिटेशनला मोकळे आहेत. नाव ठेवताना आपल्याला असं वाटतं ना की ह्या माणसांनी त्याच्यासारखं व्हावं किंवा या नावासारखं काहीतरी त्यात यावं गुण. ह्या 3 कारणांसाठी मी कबीरचं नाव कबीर ठेवलं आहे, कारण पुढे त्याचा कशावर विश्वास असेल, तो कसा होईल, मला नाही माहीत. अर्थात ह्याला थोडासा विरोध झाला काही लोकांनी, अरे मग ते नाव असे मग ते तसं, पण ते ठीक आहे, म्हणजे इतकं तर मी करूच शकते. अगदी माझ्या मुलाचं नाव ठेवताना सुद्धा मी माझ्या मुलाचं नाव जहांगीर मांडलेकर असं नाव आहे माझ्या मुलाचं. मला अनेक लोकांनी विचारलं, अरे हे नाव लोकांना कन्फ्युजन होईल कसं काय. म्हटलं मला हे नाव आवडतं, त्याचा अर्थ खूप छान आहे, त्याचा साऊंड खूप छान आहे आणि माझ्या मुलाला जर माझ्या मुलाला नाही प्रश्न पडणार अरे माझं असं का नाव ठेवलं आहे, त्याला त्याच्या नावाचा अभिमान वाटेल याची जबाबदारी माझी. कलाकार म्हणून कधी कधी आपल्याला काही ठिकाणी ना, मग एखादं देऊळ असेल किंवा एखादं प्रसिद्ध संस्थान असेल, VIP रूम मधनं पटकन एंट्री मिळते. मला एका पॉइंटला भयंकर संताप यायला लागला. VIP रूम मधनं मी आत गेले, मला तितकं बरं नाही वाटणार आहे मूर्तीसमोर नमस्कार केल्यामुळे, पण ज्या माणसांना 36 तास लाईनीत उभं राहून खरंच एक क्षण त्याला पाहून चांगलं वाटणार आहे ना, त्यांना जाऊ दे ना, मला नका आग्रह करू. माझा इतका साधा मुद्दा आहे. तर ज्या रिंगण नाट्याचा
आपण उल्लेख करतोय. आता या मंचावरती आपण पाहणार आहोत याच रिंगण नाट्यातला एक प्रसंग. त्यास बदल लाग बाई आणि कुरगुडे केल्या ग बाई त्यास बदल लाग बाई आणि कुरगुडे केल्या ग बाई यांनी त्यास बदल लाग बाई आणि कुरगुडे केल्या ग बाई आम्ही गाता ही बुडविल्या यांनी गाता ही बुडवल्या आम्ही तुकडे तुकडे ही केले यांनी तुकडे तुकडे ही केले आम्ही गोळ्याही घातल्या धमकत इतिहास बदलला बाई इतिहास बदलला बाई इतिहास गेली 18 वर्ष रखडलेला जादूटोना विरोधी कायदा येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये मांडण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी देऊनी ते न मांडल्यामुळे अनिच्चे संस्थापक कार्याध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आंदोलन करत आहेत. तरी आपण त्यांच्याशी थेट संपर्क करू. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. गेली 24 वर्ष आपण अनिच्च्या माध्यमातून सामाजिक कार्य करत आहात. नेमकी अनिच्ची भूमिका काय? मी तुम्हाला या ठिकाणी एक गोष्ट सांगू इच्छितो. ती म्हणजे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती एका चतुसूत्रीवर आधारित काम करते. ती अशी. नंबर एक, शोषण करणाऱ्या फसवणूक करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध. नंबर दोन, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार आणि प्रसार. नंबर तीन, धर्माची विधायक चिकित्सा करणे. आणि नंबर चार, समविचारी संघटनांना जोडून घेणे. पण जोपर्यंत हा कायदा पास होत नाही तोपर्यंत आम्ही याचा पाठपुरावा करूच. डॉक्टर, गेली अनेक वर्ष आपण अतिशय संवेदनशील विषयावरती संघर्ष करत आहात. यामुळे काही लोकांचा व संघटनांचा आपल्यावर रोष आहे. याची तुम्हाला जीवितास भीती नाही वाटत? छे, भीती तर अजिबात नाही. कारण विवेकवादाची ही परंपरा फुले, शाहू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून चालली आहे. आणि ही परंपरा मी फक्त एकटा पुढे नेतोय असं समजण्याचं काहीच कारण नाही. या चळवळीच्या कामात माझ्यासोबत माझे असंख्य साथी आहेत. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो, सत्य शोधताना जी किंमत आम्हाला मोजावी लागेल ती मोजण्याची आमची तयारी आहे. आणि मला हेही माहीत आहे
की समोरच्या गर्दीतला कोणीतरी एक जण माझ्यावर गोळी झाडायला टपून बसलाय. पण मित्रा, तुझ्या बंदुकीची दहशत मला अजिबात वाटत नाही, कारण बंदुकी मागे हात असतात ते भित्र्या आणि भ्याड माणसाचे. म्हणूनच टाक ती बंदूक, सोड ती भीती आणि चल आपण दोघं मिळून शोधू प्रकाशाच्या नवीन वाटा. धन्यवाद डॉक्टर. धन्यवाद. का हो कॉम्रेड गोविंदराव पानसरे, तुम्हीच ना? हो मीच. पानसरे माणूस मारला माझा, माणूस मारला माणूस मारला माझा, माणूस मारला अंधश्रद्धा निर्मूलन करताना. अंधश्रद्धा निर्मूलन करताना क्रोधापेक्षा करुणेची गरज आहे, उपहासापेक्षा आपुलकीची गरज आहे. क्रोधापेक्षा करुणेची गरज आहे, उपहासापेक्षा आपुलकीची गरज आहे. डॉक्टर दाभोळकर कॉम्रेड पानसर यांच्या जाण्यानं खरोखरी पंथ्यात येणार आहेत. अंधाराच्या विरोधात त्या आता एल्गार पुकारणार आहेत. अनेक ठिकाणी नाटकाचे प्रयोग तुम्ही सगळ्यांनी केलेले असतील, पण हा एक वेगळा नाट्य प्रकार आम्हाला बघायला मिळाला, तो म्हणजे रिंगण नाट्य. मी संजय बनसोडे, लेखक आहेत या नाट्य प्रकाराचे, त्यांना विनंती करतो की त्यांनी सगळ्यांची ओळख करून द्यावी आम्हाला. सर, मी पहिल्यांदा इंद्रायणी पाटील, शिक्षिका आहे आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि राष्ट्रसेवा दलामध्ये काम करते. विनय कांबळे हा एम ए झालेला आहे आणि स्पर्धा परीक्षेची जोरदार तयारी करतोय. अवधूत कांबळे हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा सांगली जिल्ह्याचा कार्याध्यक्ष आहे, ॲनिमेशनचं काम करतो. हा वा, वा, वा. प्राध्यापक योगेश कुदळे हा शिवाजी विद्यापीठामध्ये प्राध्यापक आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा सांस्कृतिक विभागाचा प्रमुख आहे. अजय भालकर हा एम ए झाला आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय. अरुण भोसले हा एम ए सायकॉलॉजी करतोय आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये काम करतोय. सुयश तोष्णीवाल हा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाचा विद्यार्थी आहे आणि यामध्ये काम करतोय. अजय काळे हा डी एड झालाय, बी एड झालाय आणि शिक्षक म्हणून काम करतो आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम करतो. आणि ज्यांची संकल्पना आहे अतुल पेठे सर यांच्यासाठी ही झाल्या पाहिजेत. विजय नांगरे हे शिक्षक आहेत, कला शिक्षक आहेत आणि अतिशय चांगले गायक आणि वादक आहेत. जगन्नाथ नांगरे हे महात्मा फुले शिक्षण संस्था इस्लामपूरला आहेत, तिथं सेवक म्हणून काम करतात. आणि आमचा अतिशय चांगला दोस्त हा सुनील जाधव हा शेतामध्ये काम करणारा माणूस आहे, पण हा शेतामध्ये काम करणारा माणूस म्हणतो की माझ्या हातामध्ये कला आहे, या कलेचा वापर करून मी चळवळीसाठी योगदान देईन. सुनीलसाठी जोरदार. तर आपल्यासोबत आहेत दिग्दर्शक योगेश कुदळे आणि रिंगण नाट्याचे लेखक संजयजी बनसोडे, तुमचंही स्वागत. संजयजी, मला तुम्हालाच विचारायचं आहे की तुम्ही लेखक आहात रिंगण नाट्याचे, मग असं केव्हा डोक्यात आलं की अशा पद्धतीचा एक नाट्यप्रयोग आपण करूयात आणि गावागावांमध्ये तो करूयात? खरं तर सॉक्रेटिस ते दाभोळकर वाया तुकाराम हे रिंगण नाट्य आम्ही डॉक्टरांचा खून झाल्यानंतर त्याबद्दलचा विचार केला. खरं तर माझ्यासारखे 20-25 वर्ष डॉक्टर दाभोळकरांच्या बरोबर काम करतात. डॉक्टर दाभोळकर अत्यंत संयमी, अत्यंत सनत्सीर मार्गाने आपला हा लोकलढा उभा करत होते. डॉक्टर दाभोळकरांनी आमच्यामध्ये विवेकाची जी मूल्यं रुजवली, ही विवेकाची मूल्य आम्ही अनेक लोकांच्या पण पोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, आम्ही कार्यकर्ते सगळे. त्यामुळे आत्ता सध्या आम्ही हेच म्हणतो आहे की डॉक्टरांचा 2 वर्ष झालं खून झाला आहे, पण अद्याप खुनी सापडले नाहीत, याचा एक संताप, राग आणि निषेध व्यक्त करण्यासाठी ही रिंगण नाट्य करतो. जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये आमचा रात्रीचा प्रयोग होता. तो प्रयोग केल्यानंतर एक तिथला विद्यार्थी आला आणि म्हणाला, आप बहुत अच्छा काम कर रहे हैं लेकिन मेरा एक सवाल है, आपको पूछू क्या? म्हणलं पूछो, कोई हरकत नाही. तो म्हणाला
की आपको लगता है ऐसे इस प्रकार के नाटक करने से खुनी मिल जाएंगे? मी त्याला म्हटलं की मुझे पता नहीं की खुनी मिलेंगे या नहीं, लेकिन एक जरूर होगा की लोग सवाल खड़े करेंगे। आणि आज संबंध महाराष्ट्रामध्ये लोक प्रश्न विचारायला लागलेत। राष्ट्रपतींना पत्र पाठवतायत, मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवतायत, पंतप्रधानांना पत्र पाठवतायत की डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आणि कॉम्रेड पानसरे यांचे मारेकरी कधी सापडणार? 20 ऑगस्टला डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या खुनाला 2 वर्ष पूर्ण होत आहेत, अजूनही मारेकरी सापडलेले नाहीत, म्हणून निषेधाची 1 लाख पत्र प्रणव मुखर्जी माननीय राष्ट्रपतींना आपण लिहिण्याचा निर्धार केला आहे। त्यामुळे ज्यांना या घटनेच्या विषयी वाटतं की असं व्हायला नको पाहिजे होतं, त्यांनी माननीय राष्ट्रपती प्रणव मुखर्जी राष्ट्रपती भवन नवी दिल्ली या पत्त्यावरती डॉक्टर नरेंद्र दाभोळकर के हत्यारों को कब पकड़ा जाएगा एवढं एकच प्रश्न विचारणारं पत्र पाठवावं। आणि 20 ऑगस्टला सकाळी 7:15 विठ्ठल रामजी शिंदे पुलावरती पुण्यामध्ये ज्यांना ज्यांना निषेध व्यक्त करायचा आहे त्यांनी आमच्या बरोबरीनं यावं असं आवाहन मी करतो। त्याचबरोबरीनं ज्यांना या रिंगणनाट्याचे प्रयोग आपल्या इथे जे विनाशुल्क आनिसं करते करावेसे वाटतात त्यांनी मी सांगतो त्या नंबरवरती कृपया संपर्क करावा। नंबर आहे 99-21-35-90-99 99-21-35-90-99। बराच तुम्ही सगळे आमच्या गावात आलेले आहात आणि गावामध्ये बरीच माणसं असतात, त्यातल्या काही माणसांना भेटायचं होतं पण त्यांना आम्ही थांबवून ठेवलं, पण एक जे आहेत व्यक्ती त्यांना इथं मला बोलवावंच लागणार आहेत, ते आहेत आमच्या गावातले पोस्टमन काका। ते नेहमीच कोणाचं ना कोणाचं तरी पत्र घेऊन येतात, बघूयात आज ते कोणाचं पत्र घेऊन आले। संदेश आते हैं हमें तड़पाते हैं कुछ चिट्ठी आती है मुझे जाने। नमस्कार, सबले कसे आहात? सबले मस्त बसा। धन्यवाद। हे पत्र आले तुमच्या सगळ्यांसाठी, ते वाचून दाखवतो। प्रिय हमीद मुक्ता आणि माझे सगळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते, कसे आहात सगळे आणि काम कसं सुरू आहे? अनिसचं खूप काम बाकी आहे अजून, आणि ते आता तुम्हालाच करायचं आहे। माझा लढा देवळातल्या देवाविरुद्ध नाही, तर माणसातल्या अंधश्रद्ध राक्षसाविरुद्ध आहे, हे आता तरी कळलंय का रे लोकांना? संत तुकाराम आपल्या एक अभंगात म्हणाले होते, एक बीजा केला नास मग भोगिले कणीस। धान्याचं कणीस निर्माण करण्यासाठी आधी एका बीजाला स्वतःला जमिनीत गाडून घ्यावं लागतं रे, हे शिकलो ना आपण। तुमच्या माझ्या लढ्याला यश येणार, नक्की येणार, फक्त निराश होऊ नका, लढत राहा फक्त। गाडगे बाबांनी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, एका गावात एक भोंदू बाबा होता, आपलं वय 500 वर्षांपेक्षा जास्त सांगायचा तो। एकदा गाडगे बाबांनी त्याला विचारलं तुझं वय काय, तेव्हा तो म्हणाला की माझं वय मला नक्की आठवत नाही, पण युधिष्ठिराच्या यज्ञात मी तूप वाढायला होतो। ते ऐकताच गाडगे बाबा त्याला लाथा बुक्क्यांनी मारायला लागले। कुणालाच कळेना ते का मारतायत त्याला। लोकांनी गाडगे बाबांना विचारलं, तुम्ही का मारता याला? त्यावर गाडगे बाबा म्हणाले, हा युधिष्ठिराच्या यज्ञात पंक्तीत तूप वाढायला होता आणि मी तिथे जेवायला होतो, हा नालायक मला तूप वाढायचं विसरूनच गेला। त्यावर सगळे हसले। आपल्याला गाडगे बाबांच्या पद्धतीनं लोकांना समजावता आलं पाहिजे, लोकांना एक कळलं पाहिजे, ज्याचा स्वतःवर विश्वास असतो तो आस्तिक, आणि ज्याचा स्वतःवर विश्वास नसतो तो नास्तिक, एवढंच सत्य आहे। हमीद मुक्ता, खूप आठवण येते तुमची। खरं तर
आयुष्यात आत्ता कुठे जरा निवांत वेळ मिळालाय म्हणून कदाचित जास्त येत असेल. तुम्हाला जास्त वेळ देता नाही आला मला, पण आज तुम्ही दोघं माझ्या अनिशच्या लेकरांसोबत ज्या धडाडीनं काम करताय ते बघून अभिमान वाटतो. अमित मुक्ता नेहमी सगळ्यांना सांगत राहा, प्रार्थनेसाठी जोडलेल्या दोन हातांपेक्षा मदतीसाठी पुढे केलेला एक हात जास्त महत्वाचा आहे. माझी एकच विनंती आहे तुम्हा सगळ्यांना, माझ्या मारेकऱ्यांना शोधण्याचा प्रयत्न करू नका. ते ज्यांचं काम आहे ते करतीलच. त्या भेकड पळपुट्या लोकांचा विचार करण्यापेक्षा आणखी 100 दाभोळकर शोधा, ते जास्त महत्वाचं आहे, ते जास्त महत्वाचं आहे. पोस्टमन काका आमच्या गावातली अशी एकमेव व्यक्ती आहे ज्यांच्याकडे अशी पत्रं असतात आणि ती पत्रं थेट ते तुमच्यापर्यंत पोहोचवतात. मला वाटतं या पत्राचं उत्तर पण मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल. बाबा, फक्त मी आणि हमीद नाही तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं हे उत्तर तुम्हाला आहे, तुम्हाला माहिती आहे. तुम्ही आमचे जैविक वडील असाल तर या सर्वांचे तुम्ही सामाजिक वडील आहात आणि तुमची मुलं असण्याचा वारसा यापैकी प्रत्येक जण स्वतःच्या सर्व क्षमतांनिशी पुढे नेत आहे. जशी आम्ही सगळी ज्योतिराव फुल्यांची आणि सावित्रीमाईची लेकरं आहोत तशीच यापुढे महाराष्ट्रात जन्मणारी आणि विचार करू इच्छिणारी प्रत्येक व्यक्ती हे तुमचं लेकरू असणार आहे, तुमच्यापासून ऊर्जा घेऊन काम करण्याची प्रेरणा बाळगणारं असणार आहे. तुमची आठवण म्हणजे डोळ्यात पाणी आणणं नाही तर तुमची आठवण म्हणजे तुमच्या विचारावरती चाललेलं पाऊल असणार आहे. ही ग्वाही आमच्या सर्वांच्या वतीनं तुम्हाला देते. थांबते. पुन्हा एकदा या मंचाद्वारे झी मराठी आणि एस एल विजन यांच्याद्वारे आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. आपण या मंचावरती आलात, आज आमच्या या मंचाची शान वाढली, आमचा मंच आज खूप मोठा झाला असं मला वाटतंय. पुन्हा एकदा सगळ्या पुढच्या कार्याला आणि या रिंगण नाट्याला मनापासून शुभेच्छा. धन्यवाद आपण इथे आलात. थँक्यू सो मच. तर मंडळी भेटूयात अशाच एका नवीन विषयासह पुढच्या भागात. बघायला विसरू नका ॲडलॅब्स इमॅजिका प्रस्तुत. चला हवा येऊ द्या. पावर्ड बाय गुड नाईट ॲडव्हान्स फास्ट कार्ड.